नमस्कार मित्रांनो, मी नैना सावंत, नैना अन्नपूर्णा किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मटन बिर्याणी करून दाखवणार आहे. तर चला पाहूयात आपण त्यासाठी लागणारे साहित्य. चला मग त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते तुम्हाला. 1 किलो तांदूळ घेतले बासमतीचे, कांदा तळून घेतला बारीक चिरून, म्हणजे उभे काप करायचे आणि तळायचे कडक होईपर्यंत गुलाबी रंगाचा. कांदा चिरून घेतलाय बारीक 3 छोटे. फोडणीसाठी तेल घेतले मी. हा तेल तळलेल्या कांद्याचाच आहे, तोच घ्यायचा आपल्याला. धना पावडर घेतले, धना आणि जिरा पावडर आहे मिक्स, लाल तिखट, हळद आणि आले लसूण पेस्ट, एव्हरेस्टचा मटन मसाला, दही, खडे मसाले आणि मटन 1/2 किलो. आपण मटन मॅरिनेट करून घेऊयात. दही टाकायचं सगळं, जेवढं दही असेल तेवढी चांगली होते बिर्याणी. तळलेला कांदा घेऊयात. थोडासा मी ठेवणार आहे वरती राईसवर टाकायला, तुम्ही छान दिसते बिर्याणी. लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, किती तिखट हवे त्याप्रमाणे. कुणाला तिखट आवडते, कुणाला पुचट आवडते. हळद 1/2 चमचा, धना पावडर 2 चमचे, आले लसूण पेस्ट टाकायचे आणि आता आपण हे एकजीव करून घेणार आहोत. एकजीव करून झालं की आपण याला 1/2 तास मुरत ठेवायचं आहे, म्हणजे जे मसाल्याचे फ्लेवर आहेत ते मटनमध्ये चांगलं मुरेल. म्हणून बिर्याणीला कधीही चिकन मटन असेल जे काही असेल तुम्ही घ्याल, ते चांगलं मॅरिनेट करून बाजूला ठेवून द्यायचं आहे, झाकण ठेवून. आणि आपण जो बिर्याणी मसाला टाकणार आहोत तो शेवटला टाकायचा आहे, कारण मटन शिजायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे तुम्ही जर बिर्याणी मसाला आधीच टाकलात तर मग त्याचा फ्लेवर निघून जाईल, वास येणार नाही. म्हणून बिर्याणी मसाला आता नाही टाकायचा आहे, मटन 90% शिजलं की मग आपण टाकायचं आहे. आपल्याकडे पुदिना नाही आहे म्हणून मी तो नाही टाकला आहे. आता इथे जे आपण तेल तळून घेतलं होतं कांदे काढून, तो तेल टाकायचं थोडासा. तुम्ही कस्तुरी मेथी टाकू शकता, मी टाकणार आहे. जेव्हा मटन शिजेल आपण तेव्हा वरून कस्तुरी मेथी टाकूया, ते दाखवेलच तुम्हाला. चला आता आपण भात शिजवून घेण्याची तयारी करून घेऊया. तांदूळ 1/2 तास भिजत ठेवायचे आणि मग ते उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे. तांदूळ पूर्ण शिजून नाही घ्यायचे, 90% किंवा 80% शिजून घ्यायचे. आता आपण तांदूळ शिजवायचे म्हणून पाणी तापत ठेवूया. पाणी चांगलं कडक झालं पाहिजे, उकळी आली पाहिजे. त्याच्यानंतर आपण तांदूळ त्यात टाकायचे धुतलेले. झाकण ठेवा म्हणजे त्यात पण पाण्याला कळ येईल. आपण तांदूळ आहे पाण्याने धुवून घेणार आहे, स्वच्छ जास्त नाही धुवायचे. 1 किलो सोबायचे तुमच्याकडे कढई किंवा हंडी असेल तरी चालेल. माझ्याकडे मी कढई आहे, हंडी नाही आहे म्हणून मी घेतले. पण ती जाड बुडाची हवे, कारण मटन शिजवायचं आपल्याला. चिकन बिर्याणीची वेळेस मी यूज करते, पण कसं आहे बूड जास्त जाड असेल तर मटन खाली लागणार नाही आणि मंदाचर आपल्याला शिजवायचं आहे. त्यासाठी जाड बुडाचीच शक्यतो यूज करा, किंवा कुकरमध्ये तुम्ही शिट्टी काढून घेऊ शकता, पण आपण कढईतच करणार आहोत. गॅस ऑन करून घेऊया. कढई आपली तापली आहे, आपण तेल टाकूया. तुम्ही यात डालडा किंवा तूप यूज करू शकता, माझ्याकडे तूप नाही आहे म्हणून मी डालडा यूज करणार आहे. जास्त नाही टाकते, थोडंसं टाकते.
तेल चांगलं तापून देऊया आणि मग खडे मसाले टाकायचे. तेल आपलं तापलं आहे तर आपण खडे मसाले टाकून देऊया. गॅस थोडा स्लो करायचा आहे, नाही तर करते. लाल गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला. आता आपण तांदूळ पाण्याला उकळी आले आहे, सगळे तांदूळ टाकून घ्यायचे. गॅस आपल्याला फास्ट स्विच करायचं आहे, पहिले 5 मिनिटं. थोडस आपण हलवायचंय. आपला कांदा लाल झालेला आहे, आता आपण मटर जे बॅनकेट केले ते टाकायचे. मटन जास्त हलवायचं नाही आहे, आता आपण हे असंच शिजत ठेवूया, झाकण ठेवू. आता आपण खडे मसाले टाकायचे, लवंग, काली मिरी, मोठी वेलची, कमलपत्र, जिरं, तेल टाकूया थोडंसं आणि चवीनुसार मीठ. तांदूळ जास्त शिजून नाही घ्यायचे, थोडस वाळवायचे. आपलं जो मॅरिनेट केलेलं भांडं होतं त्यात थोडस मसाले बाकी होते आणि त्यात मी थोडस पाणी घेऊन ते टाकत आहे आता. आणि आता आपण झाकून ठेवूया थोडं. आपला राईस तयार झाला आहे, आता आपण पाण्यातून काढून घेऊया. जास्त पण शिजवलं नाही पूर्ण, काढून घेऊया. चालत नसेल तर आणि तुम्ही वापरू शकता. मी धारेनीच काढत आहे परतीवर, त्यामुळे मी चालत नाही येणार. राईस जो आहे बासमती तो खूप एकदम मोठा मोठा झाला आहे. हा आपला राईस एकदम रेडी आहे. परफेक्ट शिजलेला आहे. आता आपण लेयर्स लावायचे. आता आपण शिजलेलं बघूया मटण. हा मस्त तेलाची अशी अशी तरी आली आहे वरती. आता आपण मीठ आणि कस्तुरी मेथी टाकूया. कस्तुरी मेथीने फ्लेवर खूप छान येतो बिर्याणीला नेहमी. तुम्ही आता केवढा यूज करू शकता. मटण शिजले का पाहूया. बोकडाचं मटण शिजायला खूप वेळ लागतो, थोडं व्हायला पाहिजे. आता आपण झाकून देऊया. आता आपण थोडस आपण जो राईस शिजवलं होतं ना तोच पाणी टाकायचं आहे. म्हणजे मटण जरा शिजेल, थोडस पाणी टाकायचं, जास्त पण टाकायचं. आणि आता आपण मीठ टाकूया. मीठ टाकलं तर पटकन शिजेल. चवीनुसार
हलूया झाकण ठेवूया. एक वाफ काढली की आपलं मटण शिजेल, मग आपण लेयर्स लावू. आता आपण बिर्याणी मसाला टाकून घेऊया. मटन मसाला आता आपण राईस लावून घेऊया. त्याची लहर टाकूया. आपण जो मटण शिजवत होतो ना बिर्याणीसाठी, त्यातला मी तेल जो बाहेर आलेला खूप तो काढून घेतला आहे. आता आपण राईसवर हाच तेल टाकणार आहोत. त्यासाठी थोडंसं केवडं टाकतो मी, म्हणजे फ्लेवर खूप छान येतो. केवडं तुम्हाला जसा पाहिजे तसं टाका, मी जास्त नाही टाकणार आहे कारण केवड्याचा वास खूप स्ट्रॉंग असतो. यात तुम्ही दही हिरवी मिरची पण घेऊ शकता. आपण जो राईस टाकला आहे त्याच्यावर टाकून घेऊया. हे बघा असं थोडं थोडं मध्ये टाकून घेऊया, म्हणजे त्याने फ्लेवर येईल चांगला बिर्याणीचा. आपली दुसरी लहर तुम्ही पुदिन्याची पानं टाकू शकता. कुणाला आवडतं कुणाला आवडत पुदिन्याचा वास. यात तुम्ही केसरही टाकू शकता, दूध केसर. शेवटची लेयर राईस पाहू शकता तुम्ही. गॅस एकदम बंद अच्छा ठेवायचा आहे. आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया त्याला, बारीक चिरून. आणि लिंबाचे काप ठेवायचे आहेत. एक वाफ काढून घ्यायची आहे चांगली. आता आपण बिर्याणी तयार झाली ती पाहूया कशी झाली ती. एकदम मोकळा मोकळा झालाय, ग्रेव्ही छान झालेली आहे.